नमस्कार, मी संगीता. मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत एक मस्त मसालेदार एक बिर्याणी, चमचमीत आणि झणझणीत. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि आपण पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य. आपण बासमती तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवलेला आहे. हे अंडी उकडून घेतलेली आहे आपण. कांदा उभा चिरून घेतलेला आहे. तेल, जिरं, आपण कांदा वाळवून सुकवून ठेवलेला आहे आधीच. तो सुकलेला उभा चिरून ठेवलेला कांदा, काश्मीरी लाल मिरची, आपण मिरच्या उभ्यामध्ये चिरून घेतलेल्या आहेत, कस्तुरी मेथी, दुधामध्ये केशर भिजवून घेतलेला आहे, एग मसाला आहे, दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं आणि लसणाची पेस्ट आहे, बारीक चिरलेले टोमॅटो, पुदिन्याची पानं, तमालपत्र, काजू आणि किशमिश आहेत, आपल्याला पाहिजे ते ड्रायफ्रूट टाकू शकतो, गरम मसाल्यामध्ये दालचिनी, लवंग, मिरं, मसाला वेलची आणि हिरवी वेलची, जिरा पावडर, धणा पावडर आणि मीठ. आपण पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलंय. आपण यामध्ये तांदूळ शिजवून घेणार आहोत. आपण तांदळापुरतं याच्यामध्ये मीठ टाकूया. पाणी चांगलं गरम झालंय. आपण त्यामध्ये हा भिजवलेला तांदूळ पाण्यावर तकट टाकून घेऊया. आपण तांदूळ याच्यामध्ये टाकले आहेत, यामध्ये सारखं हलवायचं नाही. आपण तांदूळ याच्यामध्ये 80% शिजवून घेणार आहोत. आपण पूर्ण तांदूळ शिजवणार नाही आहोत. आपल्याला अख्खा बासमती तांदूळ अख्खा दिसला पाहिजे. आपण याच्यात सारखं हलवलं तर तो तुटेल, म्हणून आपण याच्यामध्ये सारखं उलातणं घालायचं नाही. आपला छान लांब लांब तांदूळ झालेला आहे बघा. आणि हा आपण 80% शिजवून घेतलेला आहे. आतमध्ये थोडा अजून कडक आहे. पूर्ण तांदूळ शिजवून घ्यायचा नाही. आपण चाळणीमध्ये हा सगळा तांदूळ काढून घेऊया. आपण यावर थंड पाणी घालून याचं कुकिंग बंद करूया आणि हा गार करून घेऊया. थंड पाणी टाकल्यामुळे याच्यामधलं स्टार्च सगळं निघून जाईल आणि आपला तांदूळ मोकळा मोकळा होईल, एक एक दाणा मोकळा होईल. म्हणून आपण हे थंड पाणी टाकून घेतलं यामध्ये. पण आता हा वाळलेला कांदा ब्राऊन कलरचा तळून घेऊया. आणि आता आपण हा काढून घेऊया. आपण उकडलेल्या अंड्यांना असे मध्ये मध्ये छिद्र पाडून घेऊया काठीच्या साह्याने, त्यामुळे मसाला आतपर्यंत जातो आणि अंड्याला चव येते छान. आपण असे हे सर्व अंड्यांना सर्व बाजूने छिद्र पाडून घेतलेले आहे. आपण यामध्ये अंडी तळून घेऊया. आपण अंडी छान फ्राय करून घेतली आहेत बघी. आता आपण काढून घेऊया. आपण कुकरच्या भांड्यामध्ये करतोय. आपण पहिल्यांदा तूप घालतोय याच्यामध्ये आणि थोडं तेल घालणार आहोत. आपण आपलं तेल तापलं आहे. आपण यामध्ये पहिल्यांदा जिरं घालून घेतलं. आपण आता यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घेत आहोत. तो छान आता ट्रान्सपरंट होईपर्यंत छान भाजून घेऊया. आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकत आहोत 2 चमचे. आपण तमालपत्र घालत आहोत. हिरव्या मिरच्या उभ्या कापून टाकले असतात. आपण गरम मसाल्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलंय, त्यामुळे त्याचा स्वाद छान लागतो, वास छान राहतो, परपत नाही. आपण अशा प्रकारे भिजवून ठेवलं होतं 10 मिनिटं आणि आता आपण हे टाकत आहोत त्याच्यामध्ये. यामध्ये आपण कस्तुरी मेथी 1 चमचा घालत आहोत. आपण याच्यामध्ये मनुका आणि काजू टाकत आहोत. बारीक चिरलेले टोमॅटो टाकत आहोत आपण यामध्ये 1 बाऊल. छान आता भाजून घेऊया सगळं याची.
आपण यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर 1.5 चमचा घालत आहोत. धना जिरा पावडर, धना पावडर आपण 1.5 चमचा आणि 1 चमचा जिरा पावडर घेतले आणि आपण हे घालत आहोत त्याच्यामध्ये. आपण यामध्ये दही घालत आहोत अर्धी वाटी. दही टाकल्यावर आपण कंटिन्यू हलवत राहायचं. आपण यामध्ये अंडी टाकून घेऊया. आपला मसाला छान तेल सोडायला लागलाय म्हणजे आपला मसाला बरोबर भाजलेला आहे. दही टाकल्यावर आपण कंटिन्यू हलवलं आहे. आपण मसाल्याच्या अंदाजाने आपण यामध्ये मीठ घालूया. छान हलवून घेऊया. आपण अर्धा मसाला आपण बाजूला काढून घेऊया. आपण बिर्याणीमध्ये लेअर करणार आहोत म्हणून आपण अर्धा मसाला बाहेर काढून घेऊया. आपण यामध्ये थोडस पाणी घालून घेऊया खालच्या बाजूला म्हणजे आपला खालचा मसाला लागणार नाही. आपण आता यामध्ये तांदळाचा भाताचा एक लेअर करून घेऊया. राहिलेला मसाला आपण यावर घालून घेऊया. काही अंडी मी अशी अर्धी कापून ठेवली आहे ती आपण अशी इथे सेट करून ठेवूया. आता आपण राहिलेला भात आपण यावरती भाताचा लेअर लावून घेऊया. आपण राहिलेले काजू आणि मनुके यावर टाकून घेऊया. पुदिन्याची पानं घालूया. कोथिंबीर टाकून घेऊया. आपण हा तळलेला कुरकुरीत कांदा घालून घेऊया. आपला हा मसाला आहे अंडा करी मसाला. आता आपण थोडस पाणी घालूया आणि आपण तोसा पातळ करून तो सगळीकडे टाकूया म्हणजे या मसाल्याचा वास सर्व ठिकाणी लागेल. पण यामध्ये असं थोडस होल करून केसर दूध घालूया. आपण कुकरच्या खाली तवा ठेवलाय त्यामुळे आपला व्यवस्थित हीट बरोबर लागेल प्रपोर्शन मध्ये. आणि आपण आता यावर झाकण ठेवूया आणि आपण यावर ओला टॉवेल झाकून ठेवूया त्यामुळे छान असा दम आपल्या एक बिर्याणीला लागेल. आणि आपण आता 10 मिनिटांनी हे उघडून पाहूया. आपण आता झाकण काढून बघूया आपली बिर्याणी झाली का. आपण 10 मिनिट दम मारून घेतलेला आहे बिर्याणीला. आणि आपली आता बिर्याणी रेडी झाली आहे. आता आपण ते काढून आपण ही आज एक बिर्याणी केलेली आहे. यातला तांदूळ पण असा एक एक मोकळा झालेला आहे. छान आपली बिर्याणी व्यवस्थित झालेली आहे. एक एक दाना असा वेगवेगळा मोकळा झालेला आहे. आपण ही मसालेदार चमचमीत आणि झणझणीत आज एक बिर्याणी केलेली आहे. तुम्ही सुद्धा ही एक बिर्याणी करून पहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत जातील. आणि अशीच पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.